मिरजेत मोहरम सणाच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीची बत्तीगुल अंधारात. बैठक संपन्न, अत्यावश्यक विद्युत व्यवस्था नसल्याने महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर, आंदोलन करण्याचा आरपीआयचे नेते अशोक कांबळे यांचा इशारा. उद्या मोहरम सणाच्या अनुषंगाने महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालय येथे पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. बैठक सुरू झाल्यानंतर अचानक बत्ती गुल झाल्याने अंधारातच ही बैठक संपन्न झाली. विजेचा खेळखंडोबा दिसून आल्याने उपस्थित मिरज सांगली येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आणि या प्रकारामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे. महापालिका मिरज विभागीय कार्यालय येथे अत्यावश्यक विद्युत व्यवस्था नसल्याने उपस्थित सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक यांनी महापालिकेवर नाराजी व्यक्त करत अत्यावश्यक विद्युत पुरवठा व्यवस्था तातडीनं बसवण्याची मागणी केली. आरपीआय अशोक कांबळे गटाचे नेते अशोक कांबळे यांनी तातडीनं महापालिकेत कायमस्वरूपी इन्व्हर्टर व्यवस्था केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मोहरमच्या निमित्त शांतता कमिटीची आज बैठक होती आणि आमच्या शहराचा इतिहास आहे, हिंदू आणि मुस्लिम आम्ही सर्व मिळून या ठिकाणी मोहरमचा सण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सादर करतोय आणि आज वस्तुस्थिती अशी झाली. आमचे सांगली जिल्ह्याचे SP साहेब आज प्रथमच आपल्या मिरजेत आले आणि येत असताना आपण महानगरपालिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आज शांतता कमिटीची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये आज महानगरपालिकेचं थोडंसं सांगावंसं वाटतं आहे, तरी आज बघा इन्व्हर्टरची व्यवस्था नाही आहे. आज एवढा मोठा अधिकारी आपल्या गावात येतो आहे आणि महानगरपालिकेमध्ये अंधारामध्ये त्यांनी शांतता कमिटीची मीटिंग घेतात, हे थोडंसं खंत वाटतं आहे. म्हणून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की कृपया 2 ते 3 दिवसामध्ये या महानगरपालिकेमध्ये इन्व्हर्टरची व्यवस्था नाही झाली तर आम्ही पूर्ण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची अंधारात बसून आणि किंवा तुमची AC किंवा फॅन बंद करून तुम्हाला आम्ही काम करायला लावू. अधिकाऱ्यांनी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट यांच्या वतीने मी आवाहन करू इच्छितो. आज दिनांक 7 तारखेला मान्य पोलीस प्रशासनाच्या वतीनं महापालिकेच्या उभ्या कार्यालयामध्ये शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सांगली शहराचे SP साहेब, अडिशनल SP व इतर पोलिसांचे प्रशासनाचे होते. सभा चालू असताना अचानक लाईट गेल्याने महापालिकेकडे आता कोणताही पण इन्व्हर्टर नाही आहे आणि काय नसल्याने थोडा काळ लाईट बंद झाली होती आणि पुढील भविष्यामध्ये लाईटची व्यवस्था करू आणि जनरेटर परचेस करू. नाही, फाईल जे नसती तयार केलेली आहे तो थोड्या दिवसात 2 परचेस करणार आहे. फुईल थोड्या दिवस फुट होऊन जाईल जनरेटर. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.